हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू वेज ऑथेंटिक आज आपण बघणाऱ्या आपल्या देवघरातील त्या चांदीच्या पितळी तांब्याच्या मूर्त्या असतात किंवा भांडी असतात ती आपण कशी स्वच्छ करायची तसंच संगमरवर कसा स्वच्छ करू शकतो इथं मी एका पातेल्याला आतून ॲल्युमिनियम फॉईल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी कडक पाणी घातलं आहे मी इथं स्टीलचं पातेलं घेतलं आहे तुम्ही कुठलंही पातेलं घेऊ शकता यामध्ये मी अगदी कडक पाणी घातलं आहे त्यामध्ये मी एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा मीठ घालती आहे तुम्ही हवं असेल तर सैंधव मीठसुद्धा इथं वापरू शकता यामध्ये मी दोन चमचे विनेगर घालती आहे विनेगर घातल्याबरोबर तुम्हाला दिसून येईल की असे बुडबुडे भुड़ उठतात त्यातून ते चांगलं आपल्याला ढवळून मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि मग यामध्ये आपल्याकडील जी देवाची मूर्ती असेल किंवा जी चांदीची भांडी छोटी देवाची असतील तीसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा तुमची रेग्युलर यूजमधली पण चांदीची भांडी वगैरे तुम्ही घालू शकता जशी तुम्ही मूर्ती यामध्ये घालाल तसं तुम्हाला दिसून येईल की त्यातून बबल्स येतात ती मूर्ती हळूहळू स्वच्छ व्हायला लागेल एक दहा ते पंधरा मिनटांनी ती मूर्ती मी बाहेर काढून तुम्हाला दाखवते बघा किती स्वच्छ झाली अगदी पॉलिश केल्यासारखी स्वच्छ होते अगदी सोपी पद्धत आहे ही कोणतीही मूर्ती स्वच्छ करण्याची बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की उकळली जाते किंवा अगदी जोरात घासून वगैरे मूर्ती स्वच्छ केली जाते त्यापेक्षा ही खूप चांगली पद्धत आहे असं मला वाटतं यामुळं मूर्तीला चकाकीसुद्धा येते अशा रीतीनं मी देवघरातील मूर्त्या स्वच्छ करून घेते अशा पद्धतीनेच तुम्ही चांदीच्या छोट्या छोट्या वस्तूसुद्धा स्वच्छ करू शकता एकदम छान चकाकी येते मूर्तींना यामुळे अगदी पॉलिश केल्यासारख्या छान आणि सुंदर दिसतात मूर्त्या इथं तुम्ही बघत असाल तर मगाशची मूर्ती आणि आत्ताच्या ज्या मूर्त्या आहेत त्यामध्ये खूप फरक दिसतो आपल्याला आता आपण बघू की तांब्याची भांडी किंवा तांब्याचे यंत्र असतील किंवा तांब्याच्या मूर्त्या पितळी मूर्त्या कशा स्वच्छ करायच्या इथं मी पितांबरी घेतली आहे गणेशजींची पण मूर्ती आपण स्वच्छ करणार आहे इथं मी पितांबरी घेतली आणि अर्धा लिंबू घेतली आहे बरेच लोक काय करतात की पितांबरीमध्ये पाणी घालून किंवा पाणी लावून वगैरे स्वच्छ करतात त्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे अर्धा लिंबू घेऊन तो त्याला पितांबरी लावून घ्यायची आणि हळूवार हाताने आपले जे यंत्र असतील किंवा चांदीची जी भांडी आहेत ती हळूवार हाताने अशी घासत जायची जिथं जिथं काळे डाग पडतात तिथं थोडं जास्त घासायला लागेल पण तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीनं केल्यामुळे ह्या मूर्त्या लगेचच स्वच्छ होतात किंवा यंत्र लगेचच स्वच्छ होतात मी अशा तऱ्हेने सगळीच जी आपली पितळी किंवा जी तांब्याची भांडी असतात किंवा हे जे यंत्र आहे मी अशा तऱ्हेनच स्वच्छ करते प्रत्येकांकडे देव किंवा देवघर स्वच्छ करायची पद्धत वेगळी असते किंवा वेळ वेगळी असते आमच्याकडे महिन्यातून एकदा अमावस्येला आम्ही पूर्ण देवघर स्वच्छ करतो त्यावेळेला देवघरातील मूर्त्या वगैरे स्वच्छ केल्या जातात देवघरामध्ये जे संगमरवर आहे संगमरवरी जे फर्श आहेत त्या पण आपण पन कशा स्वच्छ करायच्या बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अशा रीतीने मी सगळी यंत्र स्वच्छ करून घेते अशा रीतीने इथं मी गणपती बाप्पांची मूर्ती दिसतीय तुम्हाला तशीच बाळकृष्णाची मूर्ती आहे तांब्याची जी यंत्र आहेत ती सगळी मी छान अशी स्वच्छ करून घेतली आहेत ह्याला अजिबात काहीही कष्ट पडत नाही तुम्ही अगदी हलक्या हाताने हे घासून स्वच्छ करू शकता बघा किती छान चमक आली आहे आता आपण बघणार आहे की रबर आपल्याला कसा स्वच्छ करायचा आहे इथं तुम्ही कोणत्याही कपडे भिजवायचा सा जो साबण असतो पावडर असते ती मी इथं घेतली आहे तुम्ही कोणतीही पावडर घेऊ शकता इथं मी चार चमचे पावडर घेतली आणि चार चमचे त्यामध्ये वेनेग विनेगर घातलं आहे आणि हे दोन्ही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं जर कन्सिस्टन्सी तुम्हाला जरा घट्ट वाटली तर आणखी थोडंसं विनेगर तुम्ही घालू शकता यांनी फरशी इतकी स्वच्छ होते की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इथं देवघरामध्ये तुम्ही बघत असाल तर थोडीशी चिकट झाली आहे फरशी मी इथं दाखवते जवळून तुम्हाला त्यावर मी हे जे आपण तयार केलेलं सोल्युशन आहे हे घालून घेते आणि हे आपल्याला असं घासून घ्यायचं आहे सगळीकडे मी हे पसरून छान घासून घेते आहे हे आपल्याला पूर्णपणे सगळीकडे कोपरा वगैरे घासून अगदी फार जोरात घासायची गरज नाही आहे फक्त पसरवण्यापुरतं घासायचं आहे आपल्याला आणि एक वीस मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आहे वीस मिनटांनी ओल्या फडक्यानी हे, हे सगळं पुसून घ्यायचं आहे स्वच्छ मी आता हे सगळीकडं पूर्ण घासून घेते आहे सोल्युशन घालून खूप सोपी पद्धत आहे ॲक्च्युली ही संगमरवर स्वच्छ करण्याची कारण थोडे दिवसांनी तुम्ही बघत असाल तर संगमरवरी फर्शात थोड्याशा काळपट दिसायला लागतात किंवा घाण दिसायला लागतात इतक्या स्वच्छ होत नाहीत तर अशा तऱ्हेने स्वच्छ केल्यामुळं संगमरवर खरोखरच खूप छान चकाकायला लागतो अगदी मी आता सगळीकडे हे सोल्युशन लावून घेते इथं मी वर जिथं देवाचं निरांजन लावते तिथंसुद्धा थोडं तेलामुळं चिकटपणा आला तिथंसुद्धा हे मी घालून घेते आणि त्याच्यावर आपल्याला ब्रशनी घासून घ्यायचं आहे इथं मी एक प्रकारचा जो ब्रश वापरला आहे हा मी देवघर स्वच्छ करण्यासाठी वापरते तुम्ही दुसरा कोणताही ब्रश वापरू शकता पूर्ण देवघर मी असं छान पसरून घेते देवघरामध्ये हे सोल्युशन आणि आपल्याला हे वीस मिनटं असंच ठेवायचं आहे